पाहुयात पुढची बातमी. सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा पेच हा कायम आहे. निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस झालेत, तरी अजूनही सरकार स्थापन झालेलं नाहीये. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी घटनात्मक पेच निर्माण झालाय. या संबंधी संविधानात कोणत्या तरतुदी आहेत, ऐकूयात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडून. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती घटनात्मक पेच निर्माण झाला असं जे बोलल्या जातं ते अत्यंत चुकीचं आहे. कुठलाही घटनात्मक पेच अजून तरी निर्माण झालेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यपालाची नियुक्ती केलेली आहे आणि ही संविधानिक पद आहे, त्याचे काही जबाबदार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर राज्यपाल महोदयांचं कर्तव्य आहे की ज्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार सदस्य निवडून आले असतील त्यांना पाचारण करून त्यांना ताबडतोब त्यांना शपथविधी घेण्यासाठी त्यांना पाचारण करायला पाहिजे. समजा उद्या भारतीय जनता पार्टीनी शपथविधी घेण्यास नकार दिला तर दुसरा पर्याय शोधायला पाहिजे आणि दुसरा पर्याय हा सेकंड लार्जेस्ट जे आहे ते शिवसेना आहे, त्यांना पाचारण करायला पाहिजे. त्यामुळे अनेक पर्याय हे पर्याय आहेत आणि ही जबाबदारी आहे.